सायली, तू सांगितलंस का तुझ्या घरच्यांना आपल्या प्रेमाबद्दल? फक्त औला सांगितलंय, पण एव्हा ना सगळ्या सगळ्या अभिनव नगरला, तिच्या बँकेतला स्टाफला, कस्टमर्सला, ट्रेनच्या डब्याला, सगळ्यांना कळलं असेल. अगं मग तिला म्हणावं आता माझ्या मम्मा डॅडाला पण सांग लवकर. माझी मम्मा माझ्यासाठी मुली बघू लागली आणि मी माझ्या मम्माच्या विरोधात नाही जाऊ शकत. यू नो इट. म्हणजे तू कुणा दुसऱ्या मुलीशी लग्न करणार? अगं नाही सा, मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत सा. मी पण तुझ्याशिवाय नाही जगू शकत रू. घसरला घसरला पाय घसरला पडले पडले घसरला पाय घसरला त्यांचा पाय घसरला धरा धरा ते पडले ते पडले अहो ते पडले पडले त्यांना धरा अहो अहो पडले हे पण पडले ती गोड. अरे काय बाई आहे ही, कोणाचा पाय घसरलेला, कोण पडलाय? अहो आपली सायली आणि प्रधानांचा ऋग्वेद. कुठे पडलेत? मला स्वप्न पडलं त्यात पडले. यार काय आहे, डोक्यावर पडलेली बाई आहे अक्षरच्या. अहो मामा, अरे मामा मला काही बोलू नकोस. हा झोप. अहो संध्याकाळी जायचंय ना ऋग्वेदला मागणी घालायला. मला वेळ नाही गा, जा तू. असं कस, आपली मुलीकडची बाजू जोड्याने नको का जायला? तू एकट्याने गेलीस तरी जोड्याने गेल्यासारखंच वाटेल. असू दे, काय करणार त्याला, आहे ही अशी आहे मी. ते म्हणतात ना आलिया भोगासी असावे. सादर गुरु पटली अहो दादर बघा ना कुठे. काय सकाळी सकाळी काय होत ना या बाईला, खरंच काय झालंय बघू बघू काय झालंय. अडकली अहो ती पोर बघा. हा हा सोन्या झाले आता उठू नको. पर मला अगं रोज काय अशी दचकतेस तू? तुम्ही रोज का असे सकाळी सकाळी बागुलबुवा सारखी येऊन दचकवता मला? हे रोजच नाहीये का आपलं? मी रोज झाडांना पाणी घालून येतो आणि रोज हा वृक्ष मला बघून दचकतो. किती गोड. काय टायमिंग आहे ना आपलं? हो पण अप्पा संध्याकाळचं टायमिंग विसरू नका. कसलं? ऋग्वेदला मागणी घालायला जायचंय. हा हा मी काय म्हणतो. चला. हो हो मी काय म्हणतो पण लक्षात घे. काय जायचंय म्हणजे कुठे? या आपल्या इथपर्यंतच ना. आणि काय मागणी घालणं म्हणजे एक उपचारच आहे. आता लग्न ठरल्यातच जमा आहे नाही का? आणि हे बघ आपल्या सायलीमध्ये काय कमी आहे मला सांग. त्या प्रधानांनी नकार द्यायला. हा माझी नात आहे ती. अप्पा अण्णा ये ये. अप्पा अरे चल लवकर चल. अरे कधीतरी माझ्या आधी ये रे. तुझ्या आधी येण्याचं माहित नाही पण तुझ्या आधी जाऊन मात्र दाखवीन. काय सकाळी सकाळी अभद्र. अगं गमत ग याला घेऊन जा, याची पण नातच आहे ना ती. अरे हो अण्णा येताय ना आज संध्याकाळी? कुठे? ऋग्वेदला मागणी घालायला. नाही नाही मी अजिबात येणार नाही. अरे त्या भांडवलशाही घराण्यात माझी नात सून म्हणून जायला माझा सक्त विरोध आहे. झाला झाला अण्णा कान्विंदेन मधला युनियन लीडर जागा झाला. मग अरे अण्णा बरीच वर्ष झाली त्याला. आता राजेशाही जाऊन प्रधानशाही आले तिथे. सोड रे कसली प्रधानशाही. अरे आमचा हा प्रधान त्या राजेच्या त्या मल्लिकेसमोर माजुरड्या पोरीसमोर भिजलेल्या कोंबड्यासारखा थरथरत असतो. असू दे रे असू दे जाऊ दे. तू आधी तेच दगो धरून बसत. आई 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 ग आई. आई काय झालं आई? वाद का सांधे धरतात ना सकाळी. थांबा थांबा मी चेपून देते. नाही खूप दुखतय का? थांबा थांबा बाम लावते मी. अगं 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 किती बाम घेतलाय? शिरा करणार आहेस का त्याचा? शिरा नाही पुरणपोळ्या करणार आहे. ते श्रीभाऊजी आणि ऋग्वेदला आवडतात ना माझ्या हातच्या, त्यांना द्यायला. मल्लिकाला काय आवडत नाही, ते तिच्या कुकच्या हातच खाते ना सगळं. अहो आई तुम्ही येताय ना संध्याकाळी ऋग्वेदला बघायला? अगं त्याला काय बघायचंय, पाळण्यात होता तेव्हापासून बघतीये त्याला. अहो आता नाच जावई म्हणून. पण आई
मल्लिका तयार होईल ना? त्या मेलीला काय धाड भरली आहे तयार न व्हायला? आई तुमच्या या अशा बोलण्यामुळेच ना आपल्या घरात एक कामवाली टिकत नाही. तू टिकलीस ना? या किती गोड. साऊ 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 चल उठ 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 चल लवकर चल उठ आता. झोपू दे ना वहिनी. नंदा तुम्ही सॉरी 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 झोपा झोपा तुम्ही. ऐका ना तुम्ही आज संध्याकाळी येताय ना प्रधानांकडे? नाही संध्याकाळी त्या बायका याच्यात पार्लरला. पण तू जे काय मुहूर्त वगैरे आहे ना ते फायनल करून ये. आपल्या सायलीत काय कमी आहे? हो ग बाई माझ्या लेकीत तर का. काही कमी नाही आहे माझ्या लेकीत. करा करा तिचेच लाड करा. आम्ही नाही जा. आली जोळू बाई. तुझ्या आईकडे जाणार. ही तर माझी आई आहे. ही माझी मम्मी आहे. ग माझ्या तो शशूला ग. काय ग दचकले ना मी. जीव घ्याल एक दिवस माझा. जरा हाक मारत येत जा ना. हाक मारत आले तरी घाबरतेस तू. आज येतेस ना संध्याकाळी? मी नाही बाई मला लाज वाटते. इश लाजायचंय काय त्यात? तुझा लहानपणापासूनचा मित्र आहे तो. पण मला एक सांग साऊ तुमची ही अशी लहानपणापासूनची मैत्री अशी एकदम प्रेमात कशी काय बदलली ग? त्या विराजमुळे. बर्वे काकांच्या? म्हणजे त्याने काय केलं? त्याने मला प्रपोज केलं. विराजने तुला प्रपोज केलं आणि तुझं आणि ऋग्वेदचं प्रेम झालं? झालं नाही झालेलं होतं हे कळलं मला. म्हणजे मग झालं काय? विराजने मला प्रपोज केलं हे मी रूला सांगितलं. तेव्हा रूला कळलं की त्याचं माझ्यावर प्रेम आहे. मग रूने मला हे सांगितलं तेव्हा मला कळलं अरे च्या माझंही रूवर प्रेम आहे. जाग. मी काय केलं आता? वेडू वेडू नाही आता ऋग्वेडू. बघ शिथी चिडव नकोस. मैत्रीण आहे ना मी तुझी. मी तुला सांगू का मी आपली मुलगी मोठी झाली ती एका मुलाच्या प्रेमात पडली आणि आता तिचं लग्न होणार हे फिलिंग ना असं असं नाही कळणार तुला. आता तू आई होशील ना तेव्हा कळेल तुला. तुला सांगू का तू जेव्हा लहान होतीस पोटात होतीस ना माझ्या तेव्हा सगळ्यांना वाटलं तिळ होतात की काय अशी गब्दूल होतीस तू. माझ्याशिवाय दुसरं कोणी तुला उचलूच शकायचं नाही आणि माझ्याशिवाय तू दुसऱ्याकडे राहायची नाही. मग झाशीच्या राणी सारखी तू मला घेऊन ट्रेन मधून ऑफिसला जायचीस ना. आणि आता तू सासरी जाणार लग्न होऊन माझ्यापासून दूर. इथेच तर आहे ना सासर माझं. रोज येणार मी तुला भेटायला. माझी वेडू जाडू. ते बहिणाबाई म्हणतात ते किती खरं आहे ना ग. लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते. किती गोड. खारट खारट. अग खा मी टाकलं होतं मी त्यात आजींची उपासाची खिचडी आहे ती. अग बाई सॉरी सॉरी मला मला परत खोबरं किसून टाकावं लागणार त्याच्यात. मी किसून देऊ का? वाजले किती वाजले किती बाई माझ्या 53. अग पोचशील ग तू? हो हो पोचशील. तुमचं काय बुवा तुम्ही नवऱ्याच्याच फोन मध्ये आहात. बस बस गेली भैया स्टेशन. डबल भाडा देना पड़ेगा. क्यों?
क्यों मतलब आप बेटे तो दो पैसेंजर को किधर मिटाओ, आप बल्की है ना? बल्की मैं बारीक हूँ। अरे मैं ऐसा अकरस के बैठूंगी ना। अहो काय चाललंय, या या बसा। बसा काय, तुम्हाला काय मी अशी तशी वाटले का? ओ वहिनी मी आहे। अरे किती गोड, हेल्मेट वर हेल्मेट। या बसा मागे, मी सोडतो स्टेशनला। सोडताय तुम्ही? बिंदास बसा। कुछ नाही चाहिए। हां जाओ जाओ बैठो पहिले। आज उशीर झाला तुम्हाला? हो थोडा उशीर झाला, सगळी कामात। आज संध्याकाळी जायचंय ना प्रधानांकडे मागणी घालायला ऋग्वेदला। आता चला बिंदास। आता कुठे जाणार, टायर गेला, फुटला तो। अगं बाई जुना होता का? अहो परवाच टाकला होता। सॉरी सॉरी, तुम्ही तुम्ही किती रिक्षाने जा। पण तुम तू लेके जा इनको, लेके जा इनको। हाँ ये ले, डब्बल भाड़ा दे रहा हूँ मैं, लेके जा इनको। वही नहीं जा तुम। लेकिन बिठाओ किधर? आगे बिठा, मेरे को पहचानता है तू? मेरे को पहचानता है? नहीं ना, तो इंस्पेक्टर हूँ मैं एक्चुअली। वही नहीं, बसा ना बसा। चल लेके जा। हाँ चलो। अब ऐसा क्यों बैठा है? वो स्टाइल है मेरा ऐसा। वो साहब किधर इंस्पेक्टर है? वो हाँ? वो म्युनिसिपैलिटी में सैनिटरी इंस्पेक्टर है। शी बाई काय है मध्येच? हे वजनाचं मशीन हो, नको त्या गोष्टी मध्येच ठेवता तुभ्या करून। कुठे काय ठेवतो कोण जाणे बाई। एक मिनिट मला जरा, एक मिनिट मी येते। सर किती गोड, सॉरी सॉरी, या 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 आत या। सॉरी सॉरी सॉरी, मला मला जाऊ दे, मला जाऊ दे, जरा थोडं थोडं बाजू। अरे काय तुम्ही जगा जगा कुठे इकडे जगा? अरे काय होतं कशी एक मिनिट, आज जाऊ दे मला। बी कम्फर्टेबल। आय एम नॉट कम्फर्टेबल हिअर। यांना पण द्या, सगळ्यांनी खाऊन घ्या। अगं आज बस चुकली तुझी, उशीर का झाला? अगं आज सगळी गडबड झाली, ते संध्याकाळी जायचंय ना साऊच्या सासरी। हो सर सर। पंढरी पाणी दे। पाणी हे पाचती ना तुम्हाला मॅनेजर मॅडम? ए कधीपासून शोधताय तुम्हाला? हो का? अगं बाई मला पण जायचंय हाफ डे घ्यायला। सामंत मॅडम। हो गुड मॉर्निंग मॅडम। गुड मॉर्निंग, लेट झालाच? सॉरी आज ते मुलीच्या। इट्स ओके, मला आज घरी लवकर जायला लागणार आहे, आईची तब्येत बरी नाहीये, तिला ऍडमिट करायला गेले एखाद वेळेस। हो का? हो, तुमच्या टेबल्सवर काही फाईल्स पाठवते मी लोन रिकव्हरीच्या, तुम्ही जरा बघून घ्या त्या, मला काहीतरी गडबड वाटते त्याच्यामध्ये। हो पण आज नाही नाही, माझा दुसरा कोणावरही विश्वास नाहीये, त्यामुळे ते काम तुम्हीच स्वतः करा मॅडम। आज नाही नाही, आज कितीही उशीर झाला तरी चालेल मॅडम, गेट इट डन टुडे इटसेल्फ। ओके पंढरी माझ्या केबिनमधनं फाईल घेऊन या त्या। मॅडम
हाफड बोलणी का? अरे बाप रे, आता उशीर नको व्हायला. दादा काय, अरे पावणे सहा होत आले, 6 वाजेपर्यंत शुभ वेळ आहे असं सांगितलंय ना जुई वहिनीना महाराजांनी. मी कुठे काय सांगितलंय कोणाला? अरे तो नाही रे, त्यांच्या महाराजांनी. तू जा बघू तुझ्या कामाला, जा बघू. आल्या आल्या. अरे दादा नाचतोयस का? दार कोण उघडणार तू? सॉरी 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 भाऊजी. अहो मी हाफ डे घेणार होते, पण आमच्या आईच्या मॅनेजरची बँक आजारी पडली. आता सगळी नको हा, आणि ती सुद्धा चुकीची. सॉरी सॉरी, मी भांबावले की असं होत, आणि मग लोकांना वाटत कि मी कॉमेडी करते. नाही काकू, आता प्लीज शांत व्हा. अरे नीट बोला मम्माशी. हा मम्मा कधी खाली? कधी येईल? असं कसं, आपलं मुहूर्त टळून जाईल ना. बोलवा त्यांना, लवकर बोलवा तिला. काकू कधी म्हणजे? महाराज मेकअप पहिण्याची गाडी ठेवा. काकू ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट. अगो बाई, किती गोड, किती सुंदर दिसतीस तू. थँक्स. कुठे मिळाला हा ड्रेस? ड्रेस मिळत नाही ग, मी विकत घेते. कितीला पडला? घड्याळाचा काटा कुठे पडलाय ते बघा. विषयावर या. कसला विषय? काय माहित वहिनी, जे काय बोलायचंय ना ते पटकन बोला. रिचा निंबाळकरच्या लग्नाच्या बर्थडे पार्टीला जायचंय आम्हाला. हिला काहीतरी जेवणाचा जिन्नस हवा असेल. महाराज देईल. बिलगो. नाही नाही, जिन्नस नकोय मला. माझ्या मुलीसाठी तुझ्या मुलाचा हात मागायला आले. का? काय झालं तिच्या हाताला? नाही नाही, या दोघांनी एकमेकांचे हात हातात घेतले, मग प्रेमात पडले. आणि मग एकमेकांच्या मिठीत पडले आणि कड्यावरून घसरून खाली पडले. काय? माझ्या स्वप्नात ग. स्वप्नात? इट्स ओके, लेट्स गो. नाही मल्लिका, लेट गो करण्यासारखी गोष्ट नाहीये ही. हे दोघे खरंच एकमेकांच्या प्रेमात पडले आहेत. जीवापाड प्रेम करतात एकमेकांवर. आता आपल्याला त्यांच्या लग्नाचा विचार करायला हवा. काय, तू हिच्या मुलीवर प्रेम करतोस? यू लव्ह हर डॉटर? हो. आय एम शॉक्ड. काय पाहिलंस तू हिच्या मुलीत? का? आमच्या सायलीत काय कमी आहे? तुला हिच्या मुलीबरोबर लग्न करायचंय? हिच्या? मग माझ्यात तरी काय कमी आहे? तुझ्यात सगळंच जास्त आहे. हाच मोठा प्रॉब्लेम आहे. तुला अशा बाईच्या मुलीबरोबर आयुष्य काढायचंय? अशा? अशा म्हणजे? अशा म्हणजे अशा. जाड, लठ्ठ, बेढप, ओबीस, थुलथुलीत, आणखीन काही शब्द? गब्दुल. पण मल्लू, मी लग्नापूर्वी अशी नव्हते, तुला माहिती आहे ना. मी अगदी चवळीची शेंग होते. हो पण नंतर झालीस ना भोपळा. इट्स इन योर जीन्स जुई. तुझी मुलगी सुद्धा तुझ्यासारखीच होणार भोपळा. आणि मग ह्याच्या भ्रमाचा भोपळा फुटेल. मग दिल लाग्या गधी पे तो परी क्या चीज आहे असं म्हणायची वेळ येते. मम्मा, बट आय लव्ह हर मम्मा. लव्ह इट्स ओके, पण मॅरेज, लग्न? एक मिनिट, व्हॉट डू यू मीन बाय लव्ह इट्स ओके अँड नो मॅरेज मीन्स? ऋग्वेद, प्रेम क्षणिक असतं. आयुष्यभर सुखानं जगायचं असेल तर कंपॅटिबिलिटी पाहिजे. तुला काय म्हणायचंय मल्लिका? माझी साऊ तुझ्या ऋग्वेदला अनुरूप नाहीये. अगं सुखाचा संसार करतील दोघ. ती खूप छान सांभाळेल तुझं घर. जुई, मला कामवाली नकोय, सून हवी. शी इज माय डॉटर इन लॉ म्हणून ओळख करून देताना लाज नाही वाटली पाहिजे मला. मल्लू, नो मोर डिस्कशन.
तुझ्यासारख्या जाड्या बाईच्या मुलीला मी सून म्हणून करून घेणार नाही. शेवटी इट्स इन युअर जीन्स. तुझी आई सुद्धा तुझ्यासारखीच होती, जाडी. आपल्यात म्हणतात ना, आईकडे बघून मुलगी करावी. उद्या ती माझी सासू आणि मी तिची सून दिसायचो. मला माझ्या मुलाच्या आयुष्याची वाट नाही लावायची. सो मिसेस जुई सूर्यकांत सामंत, माझ्या मुलाशी तुझ्या मुलीच्या लग्नाचा खुलसट विचार मनातून काढून टाक. यू बुद्धू कद्दू. लेट्स गो, गेटिंग लेट.